वसईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाताळच्या आदल्या रात्री प्रभू येशूच्या आगमनाची प्रार्थना ही 10:00 करण्यात आली. रात्री 9 वसईच्या गिरी चर्चमध्ये मिसा झाली. यावर्षी गर्दी टाळून चर्चमध्ये नाताळची प्रार्थना करण्यात आली. नाताळची खरी मज्जा वसईलाच पाहायला मिळते, कारण वसई आणि नाताळ यांचं अनोखं नातं आहे. यंदा मात्र कोरोनाच्या सावटाखालीच नाताळ सण खबरदारी घेत साजरा करावा लागणार आहे. 24 डिसेंबरच्या रात्री प्रभू येशूच्या आगमनाची पहिली प्रार्थना रात्री 9 झाली. वसईतील सर्व चर्चवर रोषणाई करण्यात आली होती. वसईतील ख्रिस्ती बांधव प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जमले होते. अत्यंत धार्मिक पद्धतीने मिसा झाला. चर्चमध्ये प्रभू येशूच्या आगमनाचे गीत गायले गेले. फादरनी सर्वांना आशीर्वाद देऊन ख्रिसमसच्या शुभेच्छाही दिल्या. रात्री 12 ख्रिस्ती बांधव आपल्या प्रभू येशूच्या आगमनाचं स्वागत करतात. यंदा वसईतील चर्चतर्फे नियम पाळून नाताळ साजरा करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे चर्चमध्ये गर्दी टाळण्यासाठी भाविकांनी 2 प्रार्थनांमध्ये विभागणी करून गर्दी टाळली, तर ऑनलाईन प्रार्थनेला प्राधान्य द्यावं असं आवाहन बिशप हाऊसतर्फे करण्यात आलं होतं. त्यामुळे काहींनी घरीच उत्सव साजरा करण्यावर भर दिला. प्रथम आपणा सर्वांस या नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये मानवाचं तारण करण्यासाठी आला. हा महान सोहळा आज आपण साजरा करत आहोत. संपूर्ण जगामध्ये आनंदानं हा सोहळा साजरा होत आहे. आपण जो प्रश्न विचारला की ह्या करोना महामारीच्या काळात आपण हा सोहळा कसा काय साजरा करत आहोत, तर सरकारनं जे शासनाने जे दिलेले नियम आहेत ते आम्ही काटेकोरपणे आतापर्यंत पाळत आलेलो आहोत. आणि आजसुद्धा हा जो सोहळा पार पडत आहे, आपण पाहिलं असेल की बाहेर आमचे स्वयंसेवक अगदी कटाक्षाने उभे आहेत आणि सॅनिटायझेशन आणि थर्मल चेकिंग हे सर्व होत आहे. त्याचप्रमाणे आम्ही बाहेर एक मोठी स्क्रीन लावलेली आहे, LED स्क्रीन, ज्यामुळं बाहेर जितकी चर्चमध्ये लोकं डिस्टन्स ठेवून आहेत तितकेच बाहेरसुद्धा तितकेच किंवा त्यापेक्षा जास्त भाविक ह्या मिसामध्ये सहभागी होऊ शकतात. तर ही सर्व आम्ही काळजी घेतलेली आहे. आमचे आर्चबिशप फेलिक्स मचाडो यांनी कटाक्षाने आम्हाला सांगितलं होतं की हे सर्व करणं आवश्यक आहे, आपण शासनाचे नियम पाळले पाहिजेत आणि त्यानुसार आम्ही हे सर्व करत आहोत.